नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते पाहूया ठळखडामोडी नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडे औष्णिक विद्युत प्रकल्पात वीज निर्मितीची तीन एककं स्थापन करण्यासाठी दोन हजार एकशे शेहेचाळीस कोटी एकूण साठ लाख रुपये प्रकल्प खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली तसंच महानिर्मितीच्या चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्पात नवीन दोन एककांसाठी एक हजार पाचशे चार कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधीही आज मंजूर करण्यात आला परळी औष्णिक विद्युत प्रकल्पातल्या संच क्रमांक आठच्या जागी नवीन संच बसवण्यासाठी लागणाऱ्या दोन हजार एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या सुधारित अंदाजाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली राज्यातल्या सर्व क आणि ड वर्ग महानगरपालिकांसह सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील मालमत्तांची जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित मालमत्ता कर आकारणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहा ESBTR द्वारे मुद्रांक शुल्क भरण्याची किमान मर्यादा पाच हजाराहून शंभरपर्यंत कमी करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला सीबीआयनं आज माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित देशभरातल्या विविध ठिकाणांवर छापे घातले एका कंपनीला एफआयपीबी अर्थात परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मंजुरी देण्याच्या प्रकरणामध्ये हे छापे घालण्यात आले मुंबई दिल्ली चेन्नई आणि गुरुग्राम या ठिकाणी हे छापे घातल्याची माहिती सूत्रांनी दिली तसंच चेन्नई इथं पी चिदंबरम यांच्या नुगामबक्कम आणि कराई कुडी या निवासस्थानी देखील छापे घालण्यात आले दरम्यान माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरावरही प्राप्तिकर विभागानं छापे घातले एक हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये हे छापे आले दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये बावीस ठिकाणी छापे घालण्यात आले क्षमता बांधणीसाठी भारत आणि पॅलेस्टाईन एकत्रितपणे प्रयत्न करतील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते आज नवी दिल्लीत पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान आज माहिती तंत्रज्ञान राजनैतिक व्हिसा कृषी संदेशवहन आणि आरोग्य या पाच क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाले त्यानंतर या पत्रकार आयोजन करण्यात आलं पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष सध्या चार दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत आजच्या शिष्टमंडळस्तरीय बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांनी ने। द्विपक्षीय संबंधांबरोबरच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीनं महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली भाजपा सरकार येत्या सव्वीस रोजी तीन वर्ष पूर्ण करत आहे देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आजच्याच दिवशी भाजपाला प्रचंड बहुमतानं विजय मिळाला होता यानिमित्तानं देशातल्या एका आघाडीच्या दैनिकानं सर्वेक्षणामध्ये साठ नागरिकांनी सरकारच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं आहे एकोणसत्तर टक्के नागरिक आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याबाबत आशावादी आहेत जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार सरकार काम करत असल्याचं मत अनेक नागरिकांनी व्यक्त केलं आहा संसदेची तंत्रज्ञान तंत्रज्ञानविषयक स्थायी समिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत आहे अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांसोबत या समितीची बैठक झाली सार्वजनिक प्रसारणकर्ता म्हणून प्रसारभारतीची भूमिका मोठी आहे आणि ही भूमिका प्रसारभारती पार पाडेल असा विश्वास ठाकूर यांनी दूरदर्शनकडे बोलताना व्यक्त केला आकाशवाणी आणि दूरदर्शनची कामगिरी उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं या समितीनं काल बीएसएनएल आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती या समितीचा अहवाल आणि शिफारसी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात सादर केल्या जाणार आहेत मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं उच्चांक गाठण्याचा सपाटा आजही चालूच ठेवला परदेशी निधीमध्ये मजबूत गुंतवणूक होण्याबरोबरच यावर्षी चांगला मोसमी पाऊस पडण्याच्या भाकिताचे पडसाद आजही शेअर बाजारावर उमटले सकाळी बाजार उघडताना निर्देशांकानं तीस हजार पाचशे एक्याण्णवची विक्रमी पातळी गाठली तर बाजार बंद होताना तो दोनशे साठ अंकांच्या उसळीसह तीस हजार पाचशे ब्याऐंशीच्या नव्या उच्चांकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही सहासष्ट अंकांनी वाढून नऊ हजार पाचशे बाराच्या आजवरच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला देशातल्या तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाच्या पंधरवाड्यातल्या दरांच्या आढाव्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात केली आहे पेट्रोलच्या दरात मागे दोन रुपये सोळा पैशांची कपात करण्यात आली आहे तर डिझेलच्या लिटर मागे दोन रुपये साठ पैशांनी कपात करण्यात आली मध्यरात्रीपासून हे दर लागू करण्यात आले आहेत यापूर्वी एक पेट्रोलच्या दरामध्ये एक रुपया दहा पैशांची आणि डिझेलच्या दरामध्ये चव्वेचाळीस पैशांची किरकोळ वाढ करण्यात आली होती या कपातीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर चौऱ्याहत्तर रुपये बहात्तर पैसे प्रति लिटर तर डिझेलचे दर साठ रुपय पैसे झाले आहेत नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळामध्ये तीस मे रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आह या चार दिवसांचा फरक पडू शकतो असंही या खात्यानं म्हटलं आह विभागानं दोन हजार पाचमध्ये विकसित केलेल्या स्वदेशी सांख्यिकी के मॉडेलच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार